आपण पाहतोय केंद्राच्या कांदा आयातीच्या निर्णयाला आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध केलाय. कांद्याची आयात न थांबवल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय. तर कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी केंद्र सरकारनं अफगाणिस्तानातनं कांदा आयात केलाय. अफगाणिस्तानमधून कांदा जो आहे तो आयात केलेला आहे. त्याचा नेमका आता काय परिणाम होणार हे आता समजणार आहे. आपल्याबरोबर शेतकरी आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी खूप वेठीस धरलेला जातो आहे. आज अफगाणिस्तानातून जो कांदा आयात होतो आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला ऐन तोंडावर दिवाळी आल्यामुळं हा बाहेरून येणार आहे कांद्यामुळं कदाचित 2 रुपये 2-5 रुपये मार्केट डाऊन होईल. पण यामुळं शेतकऱ्याला खूप रोज सहन करावं लागणार आहे आणि याचा परिणाम येत्या याच्या विलक्षणावर होणार आहे. आमच्या या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्यांकडे कांदा आहे आणि त्या कांद्याला 2 पैसे मिळण्याची आज ही संधी आहे. आणि त्यानंतर जर का सरकार बाहेरून आयात करत असेल तर नक्कीच आम्ही या सरकारला या ठिकाणाहून दूर करणार. म्हणजे कांदा सरकार बदलणार. इथंच पूर्ण उपलब्ध आहे तर इथल्याच कांद्याची त्यांनी पूर्णपणे डेव्हलपमेंट करायला पाहिजे. तर बाहेरून आणण्याची गरजच नाही आहे. याच्यामुळे निश्चितच भावावरती फरक पडणार. जे शेतकऱ्याला आज 2 पैसे मिळणार ते हे सरकार मिळू देत नाही. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच 100% का यंदा हे विलक्षणला येते ह्या तोंडावर आम्ही याचा फरक दाखवून देणार. अजय सोनवणे, राम टी व्ही, लासलगाव.